सर्वात जुन्या पक्षाची देशात पिछेहाट। काँग्रेसचं अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरतंच उरलंय। देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर। पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। पश्चिम बंगालमध्ये ममतांनी विजयाची हॅट्रिक साधलीय, तर तामिळनाडूत सत्तांतर झालंय। केरळात डाव्यांनी तर आसाममध्ये भाजपनं आपला दबदबा कायम राखलाय। पुद्दुचेरीत भाजपच्या रूपात नवं समीकरण अस्तित्वात आलंय। या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठी पिछेहाट झालीय ती काँग्रेसची। देशातला सगळ्यात जुना पक्ष असं नावलौकिक असलेल्या काँग्रेसचा पश्चिम बंगालमध्ये सुपडा साफ झालाय। केरळात सत्ता स्थापन करण्याच्या त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागलाय, तर पुद्दुचेरीही हातातून निसटलंय। त्यामुळे आता देशात काँग्रेसच्या हाती अवघी तीन राज्य राहिली आहेत, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगड। 2014 पूर्वी म्हणजेच मोदी पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती। त्यानंतर मात्र एक एक राज्य काँग्रेसच्या हातून निपटत गेलं। 2018 पर्यंत हे चित्र हळूहळू बदलत गेलं। काँग्रेसनं तब्बल 9 राज्य हातातून गमावली, त्यांच्या हाती उरली केवळ 4 राज्य, कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि त्रिपुरा। 2019 निवडणुकीनंतर त्यात राजस्थान आणि मध्य प्रदेशची भर पडली, पण काँग्रेसचा हा आनंद फार काळ टिकला नाही। भाजपच्या रणनीती पुढे काँग्रेसनं मध्य प्रदेश गमावलं, तर दुसरीकडे कर्नाटकातला एक मोठा गट भाजप सोबत गेल्यानं तिथंही काँग्रेसला फटका बसला। 2021 निवडणुकीत काँग्रेसला 5 राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागलाय। नेतृत्व, संघटन कौशल्य, प्रचाराची रणनीती आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची हातोटी अशा सगळ्याच पातळ्यांवर काँग्रेस पुरता अपयशी ठरलाय। पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे आणि तिकडे अक्षरशः म्हणजे नावालाही काँग्रेस नाही अशी परिस्थिती आहे। असं जर असेल तर काँग्रेसच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे। ग्राउंड लेव्हलला फारसं काही काम केल्यासारखं वाटत नाही आणि आज निकालातून हे स्पष्ट होत आहे की काँग्रेस कुठेही शिल्लक नाही। एकेकाळी देशातला सर्वात मोठा पक्ष असा काँग्रेसचा नावलौकिक होता, पण आता याच पक्षाची गणना अपक्ष आणि इतरांमध्ये होताना दिसतीये। या निवडणूक निकालातून काँग्रेसनं धडा घ्यायला हवा, नाहीतर येत्या काळात सत्तेच्या सारीपाटावर या पक्षाचं अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरताच मर्यादित असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। विठू माऊलीचा गजर म्हणजे